हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी सध्या आणखी एक नवीन जाहिरात आलेली आहे ती जाहिरात आहे कंबाइंड हायर सेकंडरी लेवल, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या थ्रू होणारी ही जाहिरात आहे तर ही कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन uh, म्हणजे बारावी पास ह्याचा क्रायटेरिया आहे बारावी पास असलेले कोणत्याही कॅन्डिडेट ही एक्झाम देऊ शकतो तर याच्यामध्ये वेगवेगळी पदं येतात त्यामध्ये महत्वाचे पद आहेत ते म्हणजे पोस्टल असिस्टंट किंवा त्याला सॉर्टिंग असिस्टंट म्हणतो ते पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा हे पण पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर हे सुद्धा पद आहेत तर अशा सर्व पदांसाठीची ही जाहिरात आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू होणारी जाहिरात ही पूर्ण ऑल इंडिया लेवल असते परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्कल राहतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर महारा महाराष्ट्राचा विचार केला तर वेस्ट झोन येतो तर वेस्ट झोनमध्ये असलेली तीन चार राज्य त्यांच्यासाठी सेपरेट जागा तर ही एक जाहिरात आलेली आहे ह्याच्या व्हॅकन्सी स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून डिक्लेअर केलेलं नाही परंतु जाहिरात सोडण्यात आहे त्याचे फॉर्म भरायची सुरुवात पाच मार्च दोन हजार एकोणीस पासून ते पाच एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर ते सात एप्रिल uh, सात एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकता चलन जर करायचं असेल ऑफलाईन चलन थ्रू ते सुद्धा सात एप्रिलपर्यंत डेट वाढवून दिलेली आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये होणारे एक्झाम कसे असेल ते काय असेल ते अगोदर पाहूया पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत तर आपण कोणत्या रिजनमध्ये येतो महाराष्ट्रातल्या कोणत्या रिजनमध्ये येतो ते आपण अगोदर पाहूया आपला जो रिजन आहे तो वेस्टर्न रिजन आहे महाराष्ट्राचा तर या वेस्टर्न रिजनमध्ये कोण कोण येतात ते अगोदर समजून घेऊ वेस्टर्न रिजनमध्ये दादरा नगर हवेली दमन व दीव गोवा गुजरात आणि महाराष्ट्र एवढ्या राज्यांसाठीच असलेलं आपलं हे रिजन आहे या रिजन थ्रू वेगवेगळ्या व्हॅकन्सी आपल्याला स्टॉप सिलेक्शन कमिशनकडून येत्या थोड्याच दिवसामध्ये डिक्लेअर होतील मग त्या रिजनला किती जागा आहेत त्याच्यानुसार आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल तर वेस्टर्न रिजनमध्ये एवढी फक्त राज्य येतात तर ह्याच्यामधून आपण फॉर्म भरू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे ह्याच्यामध्ये ज्या व्हॅकन्सी असतात ना ते थोडं काही कालाने अपडेट केले राहतात जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल फॉर्म भरताना व्हॅकन्सी कुठं कुठं आहे ते पाहण्यासाठी एस एस सी डॉट निक डॉट इन स्लॅश कॅन्डिडेट्स कॉर्नर स्लॅश टेन्टेटिव्ह व्हॅकेन्सी म्हणजे एस एस सी डॉट नीट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन अगोदर कॉर्नर कॉर्नरमध्ये जाऊन नंतर टेंटेटिव्ह वैकेंसी पाहता येतील तिथून तुम्ही तुम्हाला कोणत्या ह्याच्यामधून फॉर्म भरायचा ते तुम्हाला नक्की कळेल कोणत्या ह्याला किती कॅटेगरीला किती वैकेंसी आहेत ते तुम्हाला समजेल त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला एज लिमिट आहे हे एक्झाम देण्यासाठी तुम्हाला असलेलं एज एज लिमिट तर एज लिमिट थे किती थे ते किती ठेवण्यात आलेलं आहे ते अठरा ते सत्तावीस वर्ष असं एज लिमिट ठेवण्यात आलेलं आहे आणि म्हणजे अठरा ते सत्तावीस वर्ष आणि त्याला एक्झॅक्टली त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव हां याच्यानंतरचं तुमचा जन्म असला पाहिजे आणि एक आठ दोन हजार एक याच्या कालावधीमध्ये तुमचा जन्म असेल तर तेच कॅन्डिडेट ह्या परीक्षेला अप्लाय होऊ शकतात परंतु याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन राहतं म्हणजे एक रिलॅक्सेशन म्हणजे कसं असतं तर एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष म्हणजे एसी एन एस टीसाठी साठी पाच वर्ष अजून वाढवून मिळू शकतात ओबीसी साठी तीन वर्ष येतात तर महाराष्ट्रामध्ये कसं होतं की जसं आपण एन टी एन टी बी एन टी बी एन टी सी एन डी बाकी अशा सगळे जे कॅटेगरी करतो तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ओबीसी मध्ये कन्सिडर केल्या जातात तिथं एन टी बी एन टी सी एन डी अशा वगैरे काय सेग्रिगेशन नसतं त्यामुळे एस सी एस टी साठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि ओबीसीसाठी असणारे एज रिलॅक्सेशन हे तीन वर्षासाठी आहे हे एक तुम्ही लक्षात घ्या म्हणजे दोन ऑग आगो, दोन ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी याच्यानंतर एक जन्मलेला एखादा व्यक्ती असेल तर तो सुद्धा एसीएसटीचा व्यक्ती असेल तर तो सुद्धा फॉर्म भरू शकतो ओबीसीसाठी मात्र एकोणीसशे एकोण दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद याच्यानंतर जन्मलेला व्यक्ती सुद्धा फॉर्म भरू शकतो असा त्याचा अर्थ होतो आता याच्यासाठी तुम्हाला असलेलं क्वालिफिकेशन काय आहे जे लोअर डिव्हिजन क्लर्क असेल किंवा पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट हे जी पदं असतील या पदासाठी तुम्हाला बारावी पास हे तुमचं काय असणार आहे क्वालिफिकेशन असणार आहे आणि दुसरं म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटरला बारावी पास सायन्स स्ट्रीम मधून आणि गणित हा विषय असावा असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर हे क्वालिफिकेशनमध्ये जवळजवळ सगळेच यामध्ये क्वालिफाय होऊ शकतात फॉर्म भरताना तुम्हाला एस एस सी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी असलेली एक्झाम फी तर एक्झाम फी फक्त शंभर रुपये आहे आज एक आज एक लेटेस्ट न्यूज आली होती ती म्हणजे सांगली सहकारी बँकेमध्ये निघालेली रिक्रुटमेंट तिथे एक्झाम फी दोन हजार रुपये त्यांनी ठेवलेली आहे तर असा ह्याच्यामध्ये नाहीये ह्याच्यामध्ये फक्त शंभर रुपये एवढीच एक्झाम फी आहे तर तुम्ही सात एप्रिल पर्यंत पेमेंट करू शकता त्याचे तोपर्यंतची डेट आहे त्याला मग महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा देताना एक्झाम सेंटर कोणती कोणती असतात तर अमरावतीचं सेंटर आहे औरंगाबादचं आहे जळगावचं आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड नाशिक नवी मुंबई आणि पुणे एवढी सेंटर आहेत महाराष्ट्रातली या एवढ्या सेंटरवर ही परीक्षा होईल आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन तर एक्झामिनेशन कशी असणार आहे ते सांगतो पहिल्यांदा होणार टायर वन टायर वन म्हणजे ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार त्याच्यानंतर तुमची टायर टू राहणार टायर टू म्हणजे तुमची डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल आणि तिसरा टायर थ्री म्हणजे तुम्हाला टायपिंग टेस्ट द्यावी लागेल सर्टिफिकेट नसलं तरी चालेल परंतु तुम्हाला तिथं टायपिंग असणं टायपिंगची टेस्ट जे होणार आहे नंतर त्याच्यासाठी काय काय त्यांनी लिमिट दिलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल आता टायर वन मध्ये काय काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो पहिलं लक्षात घ्या की ही जी टायर वन होणार आहे तर ती एक जुलै दोन हजार एकोणीस ते सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये पहिली टायर वन एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये कसं असणार आहे तर शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क आहेत शंभर प्रश्नाला दोनशे मार्क त्याच्यामध्ये सेग्रिगेशन कसे केले तर इंग्लिश इंग्लिश लँग्वेज पण इंग्लिश लँग्वेजमध्ये डिटेलमध्ये नाही आहे त्याचं बेसिक नॉलेज फक्त बेसिक म्हणजे अ अँड द आर्टिकल याच्यावर काही प्रश्न असे सिम्पल सिंपल राहणार तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार त्याला पन्नास मार्क जनरल इंटेलिजन्सला पंचवीस प्रश्न पन्नास मार्क क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आणि जनरल अवेअरनेस राहील त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्क असतील याच्यासाठी जो टाइम ड्युरेशन आहे तर तो एक तासाचा आहे मग टायर वन मध्ये ऑब्जेक्टिव्ह असणार पूर्णपणे याच्यामध्ये दोन सेट असणार म्हणजे एक इंग्लिशमध्ये आणि थोडं त्याचं हिंदीमध्ये पण ते असणार अवेलेबल ट्रान्सलेशन केलेलं दुसरं म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो आहे प्रत्येक क्वेशनाला एक जर आन्सर चुकलं तुमचं तर पॉईंट पन्नास एवढे तुमचे मार्क वजा होणार आहेत त्यातून मग टायर वन झाल्यानंतर टायर टूला आपण क्वालिफाय आहोत की नाही हे कसं कळणार आहे तर मिनिमम क्वालिफाईंग मार्क हे टायर टू साठी ती तेहतीस पर्सेंट ठेवलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्याचं मिरिट लागलं ला जाणार आहे मग मेरिट लागल्यानंतर जे मेरिटच्या वर येतील ते टायर टू साठी अप्लिकेबल राहतील टायर चा जो पेपर असेल तो शंभर मार्काचा असेल म्हणजे पेन आणि पेपर मोड असं म्हटलेलं आहे त्यांनी म्हणजे आपण लिहायचं आहे तिथं तर हा टायर टू चा असेल त्याच्यामध्ये निबंध असणार आहे निबंध दोनशे ते दोनशे पन्नास या एवढ्या शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे आणि लेटर रायटिंग असणार आहे जे एकशे पन्नास ते दोनशे एवढ्या वर्ड वर्डमध्ये लेटर रायटिंग हां म्हणजे पत्र लेखन आणि निबंध लेखन याच्यासाठी मिळून शंभर मार्क असणार आहेत मग टायर टू पास झाल्यानंतर असणार आहे तुमची स्किल टेस्ट स्किल टेस्ट असताना टायपिंग टेस्ट ही डाटा एंट्री ऑपरेटरला जास्त करून आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग करणं जमलं पाहिजे ते आताचे क्रायटेरिया आहेत ते तुम्ही टायर टू पास झाल्यानंतर डिटेलमध्ये पाहू शकता सिम्पल्स आहे काय अवघड नाहीये एका मिनिटामध्ये पस्तीस वर टाइप करायचे आहेत असं ते टेस्ट असणार आहे अशा प्रकारची नवीन जाहिरात आहे मी तुम्हाला आणखी सजेस्ट करेन तुम्ही जेव्हा ते फॉर्म भरायला जाल तर तेव्हा तुम्हाला एस एस सी डॉट नीक डॉट इन स्लॅश कॅन्डिडेट्स कॉर्नर स्लॅश टेन्टेटिव्ह व्हॅकन्सी हा ह्याच्यावर तुम्हाला जाऊन अगोदर कोश्या व्हॅकन्सी आहेत ते पाहूनच तुम्ही नक्की फॉर्म भरा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अशा प्रकारची ही नवीन जाहिरात आहे परत एकदा मी याच्या डेटचा तुम्हाला सांगतो फॉर्म भरायची डेट आहे पाच मार्च दोन हजार एकोणीस ते पाच एप्रिल दोन हजार एकोणीस शेवटचा डेट आहे ती पाच एप्रिल परंतु ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर ते सात एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकता चलन थ्रू करायचं असेल ऑफलाईन ते सुद्धा तुम्ही सात एप्रिल पर्यंत करू शकता पहिली टायर वन एक्झाम जी होणार आहे ती एक जुलै दोन हजार एकोणीस ते सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये होणार आहे दुसरी एक्झाम महत्वाचं म्हणजे दुसरी एक्झाम जी टायर टू होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर की ज्याच्यामध्ये निबंध लेखन आणि पत्रलेखन असणार आहे शंभर मार्काला तर ती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला होणार आहे त्याचे सुद्धा त्यांनी टाइम टेबल क्वाटर डिक्लेअर केलेलं आहे त्यानुसार ही परीक्षा होणार आहे जे इंटरेस्टेड असतील ते हो तर त्यांनी नक्की फॉर्म भरा आणि शंभर रुपये फॉर्म पे असल्यामुळे मी सजेस्ट करेन की सगळ्यांनी भरा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल हे जे ज्या तुम्हाला आवडले असेल किंवा लेसन आवडलं असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद